सभेसाठी दूर दूर हून लोक दाखल होत आहेत. मिळेल त्या वाहनानं रात्रभर प्रवास करून मराठा बांधव सभास्थळी दाखल झालेत. त्यांच्यासोबत संवाद साधला आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी. मराठा समाजासाठी संघर्षवीर ठरलेल्या मनोज दरांगे पाटील यांच्या महासभेसाठी राज्यभरातून लोक आलेले आहेत. खरं तर सभा आज दुपारी 12 वाजता आहे, मात्र आदल्या दिवशीपासूनच लोक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे. रात्रभर प्रवास करून अनेक लोक आलेले आहेत. एवढा सगळा त्रास सहन करून इथे यायचं काय नेमकी भावना आहे मला? सर्व समाजास, आमचा मराठा समाज सर सगळ कुणबी प्रमाणपत्र मिळण्यात यावं त्यासाठी आम्ही सर्वजण समाज बांधव या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. आमची एकच अपेक्षा आहे, जरांगे पाटलाच्या या लढ्याला यश येऊ हीच परमेश्वरचरणी प्रार्थना. आरक्षणासाठी लढलं पाहिजे, कारण की कित्येक पिढ्या आरक्षणावाचून आमच्या बर्बाद झालेल्या आहेत. त्याच्यामुळं हा लढा आता काय एक संघर्षावर येऊन ठेपलेला आहे आणि हा अंतिम लढा आहे. याच्यामुळे या लढ्यात सगळे मराठी सहभागी हेतून झालेले आहेत. आपले मनोज दरांगे यांची महासभा होते, त्या सभेमध्ये ते आज काय बोलतात हे आपल्याला आज ऐकायला मिळणार आहे. अरुण मेहता, झी मीडिया, अंतरवाली, सराटी. आई भवानीचा गजर म्हणजे 24 तास.